नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे जे पाहुणे आले आहेत ते त्यांचा खूप वर्षाचा शेतीचा अनुभव आहे. अपार्ट फ्रॉम दॅट ते सगळ्या मोठ्या सीड कंपनीजना सीड सप्लाय करतात आणि शेकडो एकरांमध्ये कदाचित त्यांचं वेगवेगळ्या शेतकऱ्यांमार्फत आणि स्वतःच्याही सीड प्रोडक्शन आहे. जवळजवळ मी जी सगळे क्रॉप्स लावले आहेत त्यातल्या बऱ्याचशा क्रॉप्सचं सीड ते प्रोड्यूस करतात, पण मी त्यांच्याकडून अजून घेतलेलं नाही आहे, पुढे घेईन. तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यांच्या आमच्या शेतात आल्यावर काय अनुभव आला किंवा त्यांना कसं वाटलं याबद्दल जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित सुभाष धुमाळ. मी एका सीड कंपनीत काम करतो म्हणजे ती कंपनी माझ्या वडिलांनी 2009 सुरू केली होती. मी पूर्णपणे हायब्रिड सीड प्रोडक्शन करून एक्सपोर्ट करतो, काही डोमेस्टिक पण करतो. मी मुक्त सरांकडे आलो, ते पूर्णपणे 4 नॅचरल फार्मिंग करतात. तुम्ही पाहिलं ही गोबीची शेती आहे, यांनी असे 4-4, 5-5 लाईन असे वेगवेगळे बरेच काही फुल झाडं लावलेले आहेत, फळझाडं लावलेले आहेत, भाजीपाला लावलेला आहे आणि जवळपास 30-40 प्रकारचे वेगवेगळे यांच्याकडे फळंसुद्धा आहेत. आंबा, चिक्कू, असे बरेच काही वेगवेगळे पपई समजा, असे बरेच काही यांनी झाडं लावलेले आहेत आणि हे पूर्णपणे नॅचरल पद्धतीने करतात. नॅचरल पद्धतीने म्हणजे नेमकं काय, हे कोणत्याही प्रकारचं खत किंवा पेस्टिसाईड वगैरे असं काहीही यूज करत नाहीत, जे की आम्ही फार मोठ्या प्रमाणात करतो. कारण की असं झालं की कोणत्या किडीपासून किंवा कोणत्या व्हायरसपासून वाचायचं असेल तर आपल्याला फवारणी केल्याशिवाय काही वेगळे रासायनिक खतं वापरल्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. पण यांनी जर तुम्ही नीट बघितलं, इकडे सगळीकडे बघितलं तर पूर्णपणे यांनी नॅचरल पद्धतीनं सगळं केलेलं आहे, चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेलं आहे. हे शेणखत, मेंढी खत आणि फिशपासून असे बरेच काही वेगवेगळे खतं तयार करून नॅचरली खतं हे पूर्णपणे वापरतात. आणि जर पाहिली तर सगळ्या झाडांची हेल्थ खूप चांगल्या प्रकारची आहे, हे मलाही पाहून फार आश्चर्य वाटलं की हे कसं असू शकतं. आणि 4 यांनी नाही म्हणलं तरी सगळे फळ आणि बाकीचे बघून वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास 40-50 वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इथं लावलेल्या आहेत त्यांनी. आणि हे खूप म्हणजे ॲप्रिसिएशन करण्यासारखी गोष्ट आहे की छोट्या प्रमाणात त्यांनी कसं डेव्हलपमेंट केलं. आणि बेसिकली म्हणजे हे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असताना यांनी ॲग्रिकल्चरमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि फक्त हे यांनी एका वर्षात अचीव केलेली गोष्ट, हे मला बघून खूप आनंद झाला आहे की मी स्वतः ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचा आहे आणि इंजिनिअरिंगसारखे लोक जर आपल्या शेतीकडे वळत असतील आणि एवढ्या चांगल्या प्रकारे करत असतील तर आपल्या भारतात खूप चांगले दिवस येतील या माध्यमाने, असं मला खरंच फार चांगलं वाटतं. ओके, धन्यवाद. छान वाटलं खूप तुमचं ॲप्रिसिएशन पाहून. आणि मला आता सीड्सबद्दल पण तुम्ही थोडंसं मार्गदर्शन द्या पुढे जाऊन. मी तुमच्याकडे पण व्हिजिट करणारच आहे. हो नक्की नक्की. येस मित्रांनो, जवळपास मी 25-30 फक्त मिरचीचं प्रोडक्शन करतो. मिरची म्हणजे मिरचीच्या बियाण्याचं. टोमॅटो करतो, स्वीट पेपर करतो, टरबूज, खरबूज, काकडी, वांग, भेंडी हे सर्व मी करतो. आणि हे मी माझ्या पॅकिंगमध्ये विकत नाही, मी फक्त बियाणं तयार करतो. माझे काही क्लायंट्स इंडियाच्या बाहेरचे पण आहेत, माझे मॅक्झिमम क्लायंट इंडियाच्या बाहेरचे आहेत, त्यांच्यासाठी मी बियाणं बल्क क्वांटिटीमध्ये तयार करून मी एक्सपोर्ट करतो. आणि निश्चित जर माझ्याकडे काही ओळखीने कुठून काही चांगले वाण असतील तर मी यांना सांगेल तुम्ही ते लावा आणि शेतकऱ्यांना पण हे सजेस्ट करा. आणि मार्केटमध्ये बिना केमिकलचे तुम्ही आणा, डेफिनेटली ते सुद्धा मी माझ्याकडून सुद्धा मी ते विकत घेण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच नक्कीच, खूप छान. येस